रसिक हो, आपण आता ऐकलेला राग होता सुखिया बिलावली। गायिका आहेत श्रीमती धोंडूताई कुलकर्णी, ज्या केसरबाईंच्या एकमेव शिष्या। त्यांना 1990 सालचा संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कारांनी विभूषित केलेले आहे। कला, विद्या व धर्म यांचं माहेरघर असलेल्या वाराणसी येथील इंटेक या संस्थेने पण त्यांना मानपत्र देऊन त्यांचा मोठा गौरव केलेला आहे। सूर सिंगार संस्थेसारख्या एका मातबर संस्थेने त्यांना स्वरविलास ही पदवी दिली होती, जी केसरबाईंना दिली गेली होती। NCPA ची केसरबाईंच्या नावाने दिली जाणारी शिष्यवृत्ती धोंडूताईपासूनच सुरुवात झालेली होती। भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे दिली जाणारी स्कॉलरशिप पण बाईंना मिळाली होती। वयाच्या 8व्या वर्षापासून ऑल इंडिया रेडिओवर गात आता भारतभर त्यांचे कार्यक्रम होत असतात। पण ह्या सर्वात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे असलेला जयपूर अत्रोली घराण्याचा अप्रचलित रागांचा साठा। किंबहुना ह्या एका व अशा अनेक गोष्टीमुळे जयपूर अत्रोली घराणं म्हटलं की जे नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे धोंडूताई। त्या आज आपल्याला आस्वाद या श्रृंखलेत अप्रचलित रागाची ओळख करून देणार आहेत। तुमच्याकडे एवढा साठा आला कसा काय? त्याचं असं आहे, ह्यासाठी एक ईश्वरी कृपा तर माणसाला लागतेच। तसंच गुरुजनाकडून मुलगी समजून मिळालेले शिक्षण, त्यांचे आशीर्वाद, माझी जिद्द आणि मुख्य म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या सांगीतिक शिक्षणासाठी घेतलेले सर्व तऱ्हेचे कष्ट। पण गुरुजनाविषयी काय बोलणार नाहीत ते? हां, आता मी गुरुविषयी अत्यंत भाग्यवान बाई आहे, कारण एकापुढे एक मला असे काही गुरु मिळत गेले की क्वचितच असे काहीतरी होऊ शकतं। आणि मी एकाच घराण्याचं शिक्षण घेतलं आणि एकाच घराण्याचे गुरु मला सातत्याने एकापुढे एक मिळत गेले। त्याच्यात काय आहे की पहिल्यांदा उस्ताद भुर्जी खासाहेब यांनी माझा भक्कम पाया घातला। त्याच्यानंतर लक्ष्मीबाई जाधव ह्या बडोदा दरबारच्या गायिका होत्या, त्यांच्याकडूनही त्याच्यात मला सातत्याने शिक्षण मिळत गेलं। आणि सगळ्यात म्हणजे सूरश्री केशरबाई केरकर यांनी कळस माझ्यावर म्हणजे सांगीतिक शिक्षणावर चढवला असंच मला म्हणावं लागेल। आणखीन माझ्या ज्ञानामध्ये सातत्याने भर घातली आणि घालतही आहेत ते म्हणजे उस्ताद अजीजुद्दीन खानसाहेब। बरं, आता आपण तुम्ही गायलेल्या रागाकडे येऊ। सुखिया बिलावल तर तुम्ही गायलात, पण हा राग जरा बिहागड्याच्या जवळ येतो असं नाही का वाटत? मग ह्या दोहोचं स्वरूप तुम्ही वेगळं कसं म्हणजे वेगळं कसं ठेवलं? बरोबर आहे तुमचा प्रश्न, आणि तो अगदी खरं सांगायचं म्हणजे तसं जवळच आहे आणि त्याला वेगळा ठेवणं हे कौशल्यच आहे। आणखी मी हा राग कशासाठी घेतला त्याचं कारण एक असं आहे की आता देवीचा उत्सव आहे, आणखीन ही बंदिश जी आहे ती सगळी देवीवरच आधारलेली होती, म्हणून मी हा राग गायला घेतला। आता त्याच्यात असं आहे की आता त्याच्यातला तुम्हाला फरक सांगते। असं करायचं नाही, इथे खटक्यांनीच आलं पाहिजे, म्हणजे पुढे तुम्हाला हे दे असं म्हणता येईल आणि इथं बिहागडा तुम्हाला थोडा बाजूला ठेवता येईल, पण तरी फार बाजूला ठेवता येतोय असं म्हणता येणार नाही। म्हणजे वरच्या सापासून कोमल निषादाचा हा बिलावलचा भाग आहे। आणखीन एक तुकडा ह्याच्यातला महत्वाचा आहे की जो भ्यागड्यामध्ये नाही। हा सारखा म्हणजे हा सारखा घेत राहिला, तुम्हाला घेत राहिलं पाहिजे तर भ्यागड्यापासून ते वेगळं राहील। म्हणजे आता तुम्ही सुख्या बिलावल हा एक अत्यंत म्हणजे मी तरी एवढ्या दिवसात कधी तो कोणाकडनं ऐकलेला नव्हता। मला वाटतं केसरबाईंची एक रेकॉर्ड असेल असं मला वाटतं, नाही का?
बरोबर तुम्ही मला आठवण केली, कारण हे सुरश्रींची रेकॉर्ड आहे आणि त्याच्यावर चुकून कुकुब बिलावल हे नाव लिहिलं गेलेलं आहे, आणखीन तो सुखिया बिलावलच आहे. बाई, बिलावलच्या ह्या प्रकारातील देवीचं वर्णन ऐकून वातावरण अगदी सुखदायक झालेलं आहे, पण आता ह्याच्यानंतर काय ऐकवणार आहात? ह्याच्यानंतर एक सायंकालीन राग ऐकवण्याचा विचार आहे, आणि तो म्हणजे विहंग. त्याचं काय आहे की त्याची सुरुवात पूर्वा, म्हणजे त्याचं तोंड जे आहे ते पूर्वा रागासारखं आहे, आणखीन त्याचा शेवट विहागच्या सुरांनी केल्यामुळे त्याचं नाव विहंग झालेलं आहे. आणखी अंतऱ्यामध्ये सुद्धा तीव्र कोमल सूर त्याच्यात जे घेण्याची पद्धती आहे ते तसं कठीणच आहे गायला ते, पण मी ते तुम्हाला आता गाऊन दाखवतो. आणि ते रूपक ताला रागाच्या अंगाने त्याची सुरुवात होते. त्या पूर्वांगाचा तो कुठला तो तुकडा आहे तो जरा म्हणून दाखवा. आणि बाकीचे सूर विहंग नाव पडायला काही कारण आहे का? लास्ट जे त्याचे सूर आहेत ना ते बिहंगाचे, म्हणजे बिहागांगाचे कुठले ते, म्हणजे ते जरा एकदा असं बिहागामध्ये जात नाही, पण हे तेवढं वेगळे पण ठेवलंय. निषाधापासून गंधारापर्यंत बिहागाचे सूर येतात. हे अगदी सरळ बिहाग आहे, म्हणजे हा बिहाग आहे आणि इथं पूर्वाचं थोडं पूर्वाचं तोंड आणि ते कसं असं गोलाईनं वाकडं जात आणि सम त्याची कशी आहे. एकदा ती सम परत घेऊन दाखवा एकदाच. तर सकाळचा सुख्या बिलावल ऐकला, त्यानंतर संध्याकाळचा विहंग ऐकला. हे दोन्ही राग आजपर्यंत ऐकलेले नव्हते, अथवा ऐकले असले तरी तेवढे ते प्रचारात नाही आहेत. फारच कुणीतरी म्हणजे असे ऐकू येतात कमी आमच्याच घराण्यातल्या लोकांच्या. ह्याच्यानंतर काय घेणार आहात?
आता त्याच्यामध्ये काय आहे की काही राग आलापप्रधान असतात, काही राग तालप्रधान असतात आणि काही राग तानप्रधान असतात. तर आता साधारणपणे म्हणजे आलाप वगैरे असं तालप्रधान वगैरे असं झालं तर आता एक तानप्रधानचा राग मी निवडते आणि तो अशासाठी की दुपारचा कानडा म्हणून जे गायला जातात, दुपारचा कानडा त्याचं नाव सुहाय. ओहो, अच्छा. तर आणि तोही मी रूपक मध्येच म्हणणार आहे आणि त्याचं तानेचं तोंड म्हणजे असं आहे की जर तिथं चुकीला काही वावच नाही आहे, जिथे तुम्ही एकदम सम दिली की दिली बरोबर दिली तर ठीक आहे, नाही तर चूक अगदी कोणाला न कळणाऱ्या माणसाला सुद्धा ती कळणार. म्हणजे जे तोंड येते तानेनच येत, तानेनच येत. आणि ह्या रागामध्ये दुपारचा कानडा का म्हटलं गेलंय तर ह्याच्यामध्ये सारंगाची सूर आहे. म्हणजे ते गाताना जरा विशद करून सांगा त्याप्रमाणे. आणखी हा एक तुकडा त्यात वेगळा आहे. दुपारचा कांडा म्हणजे साधारण सारंग साहित्य आलं पाहिजे, ते स्वर कुठे जरा आले जरा. येताना नीप रे सारंग, हे सारंगाची सूर. आता ते तानेच म्हटल्यामुळे कळत नाही. अत्रोली घराण्याच्या गायकांच्या मैफिलीमध्ये जोड राग गायला जातो नव्हे तसा एक अलिखित नियमच झालेला आहे. पण तुम्हाला आता मी असा एक राग गायला सांगणार आहे की त्याच्यामध्ये दोनपेक्षा जास्त राग असतील, म्हणजे जरा खोलातच जाऊन आपण त्याचा विचार करायचा आहे. दोन राग तर असतातच, पण असा एखादा राग सांगा बघूया. हा, आता तुम्ही हे माझ्या खजिन्यातलं एक मौलिक दागिना तुम्ही बाहेर काढण्यामध्ये चांगले वाकबार दिसताय तुम्ही.
तर आता काय करायचं मला तर सांगितलंच पाहिजे सगळं. तर जयपूर अत्रोली घराण्यांमध्ये काय आहे की जोड राग गाण्याची पद्धती म्हणजे आरो आरो आरोहात एक राग म्हटला आरोहात एक असं काही नाही आहे. एक सा षर्जापासून पंचमपर्यंत आणि पंचमपासून षर्जापर्यंत असे दोन राग असंही गाण्याची आपल्याकडे पद्धत नाही. कारण फार जर तर जोड रागांमध्ये असं करता येईल पण तीन चार पाच दहा रागांमध्ये कसं काय असं काय करणं. तर त्याच्यामध्ये म्हणजे मला केसरबाईनी लक्ष्मीबाईनी भुर्जी खासांनी सांगितलं होतं की किती रंगाचे तुम्ही धागे घेता आणि तितक्या त्या रंगाच्या धाग्यानं जर तुम्ही पिळी दिला तर कुठलाही रंग तुम्हाला कुठंही दिसतो तसं त्याच्यातले कुठलेही राग तुम्हाला कुठेही दिसले पाहिजेत. आणखी ते लोकांना कळण्यासाठी प्रत्येक रागातले कमीत कमी सूर तुम्ही त्याच्यातले लावले पाहिजेत म्हणजे अमुक एक राग झाला असं ऐकणाऱ्याही माणसांना कळेल. तर आता ह्यासाठी मी मालवी हा राग निवडते. आणखी मालवीमध्ये एक गमतीशीर म्हणजे असं आहे की एक सकाळचा राग आहे संध्याकाळचा आहे रात्रीचा आहे मध्यरात्रीचा आहे आणि इतकं म्हणजे सकाळपासून ते सगळं मध्यरात्रीपर्यंत जाऊनही पुन्हा त्याने आणखीन एक ऋषभ त्याच्यात असा काही ठेवलेला आहे कोमल ऋषभ की त्यामुळे त्याची रंगत खुमारी म्हणा काही म्हणा वाढलेली आहे. आणि गायला तर ते तसं थोडं कठीण आहेच सगळं याबद्दल वादच. तर आता त्याच्यामध्ये सकाळचा राग हिंडोल आहे संध्याकाळचा जयत कल्याण आहे रात्रीचा भूप आहे आणि मध्यरात्रीचा सोहनी आहे. म्हणजे स्वरावरची हुकूमत आणि रागांची प्रगल्भता ह्या दोन गोष्टीचा फार सातत्याने विचार झालेला आहे. तो व्हायलाच पाहिजे. बर मी आता गायला सुरुवात करते. त्याची थोडी अस्थायीचे शब्द सांगता का. हा ते काय आहे की अल्लादे खास साहेबांनी ही बंदिश स्वतः बांधलेली आहे आणखीन ती कृष्णावर बांधलेली आहे. ते अंग सुगंध रंग रूपको सावरो बंसी बजाए लिनोरी. वा 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 म्हणजे कृष्णाचं वर्णन चार रागामध्ये करताय. आता ही बंदिश मी झपतरा मध्ये म्हणणार. जो ऋषभ सांगितला Cheers.